झाली का तयारी? हो होतच आली. अबर ऐका ना, आता राहिलेल्या वस्तू घ्यायला आपण उद्या कोल्हापूरला जाऊयात का? चालते, जाऊया की. ये ना वो काय ठरलं? जाऊया ना उद्या. कोल्हापूरच नाही हो, ये माझं काय ठरलं विचारते. तुमचं काय? वस काय करताय? ते जेवताना तुम्ही सांगितलं होतं ना व की काहीतरी उपाय काढू. हो आपण काढूया काहीतरी उपाय. अहो करा, पण लवकर करा, नाहीतर तुम्ही फॉरेनला निघून जाशील आणि इकडे कुस्ती जिंकायचं अवघड होऊन जायचं माझं. नाही हो, कुस्ती तुम्हीच जिंकणार. जरा ही बॅग तिकडे ठेवा. एवढं सोपं नाही कुस्ती जिंकलं. हे बघा, अख्ख्या भारतात नाव या पैलवानच. आज पदोर एक बी कुस्ती हरला नाही. आता तुम्ही नसला तर माझं कुस्ती जिंकणं अवघड होऊन जायचं, म्हणजे जिंकताच येणार नाही मला. बसा तुम्ही बसा, आपण काहीतरी मार्ग काढ. मला सांगा मी तुम्हाला कशाला पाहिजे. अहो तुम्ही असलं मला लई हुरूप येतो खेळायला. मग तुम्ही कुस्ती जिंकणारच. तुम्ही एक काम करा, मी तुमच्या सोबत आहे असं तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि मग कुस्ती खेळा. पण असं कसं आणू? हे मला असलं काय जमत नाही. हो असं काही नाही, तुम्ही ठरवलं ना तर तुम्ही काही करू शकता. नाही, तुम्ही नसल्यावर मला चैनच पडणार नाही बघ. हो असं काही नाही, आपण ना रोज फोनवर बोलूया. अगदी आत्ता बोलतोय ना दोघं तसंच. मग तुम्हाला हळूहळू असं वाटायला लागेल की मी तुमच्या जवळच आहे. मग त्याची सवय व्हायला लागेल आणि मग कुस्ती खेळतानाही तुम्हाला असंच वाटेल की मी तिथेच आहे. चालते, बघतो करून. बघतो नाही, करायचंच. हे बघा, मी म्हणाले म्हणून तुम्ही लग्नाला तयार झाला, माझ्यासाठी म्हणून तुम्ही लिहायला वाचायला शिकलात, इंग्रजी बोलायला शिकलात, हो की नाही? आता माझ्यासाठी म्हणून तुमची तुम्ही कपड्यांची स्टाईलही बदलली. मग तसंच आता मी म्हणते म्हणून तुम्ही कुस्ती जिंका. अहो पण दर टायमाला काहीतरी कारण असायचं, आता काय? अहो तुम्हाला माहितीये माझा वाढदिवसही त्याच वेळी आहे. मग आता तुम्ही वज्र केसरीची गदा जिंकायची आणि मग तेच माझं गिफ्ट असेल. आता एवढं कारण तरी पुरेस आहे का? तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही स्वतःहून गिफ्ट मागताय म्हणल्यावर द्यायलाच पाहिजे की. म्हणजे तुम्ही कुस्ती जिंकणार तर? अहो जिंकायलाच पाहिजे. पण हा, ते आपण रोज फोनवर बोलायचं काय? एकही दिवस नाही चुकवणार. मग चालते, आणि कधी नाही ते तुम्ही स्वतःहून काहीतरी मागितले माझ्याकडे. तुम्ही आता बघाच मी कुस्ती जिंकतो का नाही ते. चला, म्हणजे आता तुमचं हे कोडं सुटलं तर. वय पण हा, उद्या कोल्हापूरला जाऊन तुमचं कोडं सोडून घेऊ. तुम्हाला पाहिजे तेवढी खरेदी करा काय. चालतंय की. चला झोपूया आता. काय राहना, तालमीला जायचं नाही काय? नाही आबा, सुट्टी घेतली आज. अरे काल तुले मोठ्या मोठ्या गप्पा मारत होता आणि आज लगेच दांडी होय तालमीला. नाही आबा, ते काय अंजलीबाईंना कोल्हापूरला जायचंय त्या म्हणत होत्या, त्यांना काय ते खरेदी करायचं राहिले म्हणून. पण मग जा की, काय ते चांगलंच मुलं खरेदी कर तिच्यासाठी. काय घेऊ? अरे दागिन कापड काहीतरी घे ना. चालते. राणा भाऊजी कुठं बाहेर चालला सगळे? वय कोल्हापूरला चालले.
कोल्हापूरला जर चालला असाल तर आमचं एक काम होत, करशील काय? वहिनी सांगा की कशाला? तुमची खरेदी सूरजला सांगा. अहो हे दोघं निघाले आहेत ना, व त्यात तुमचं टुमणं कशाला घुसवत आहे? वाबा आता कोल्हापूरला जातोच आहे, तर करतो की त्यांचं काम? अजिबात नाही. अरे अंजली 2 महिने नाही आता, तिला येळ दे की जरा. खरेदी विरेदी करा, जरा फिरा, रंकाळा बिंकळा दाखवणार की तिला? वाबा फिरायचं काय त्यात? त्यांनी रंकाळा बघितलाय की? तरी बी दावा परत एकदा रंकाळा. म्हणजे आमचं काही एवढं महत्वाचं काम नाही, तुमचं चालू द्या, निघूया. आबा येऊ आम्ही. या बघा, लवकर परत यायची अजिबात गडबड करू नका. निवांत खरेदी करा, फिरा बिरा मग या. बर जाऊया. सारखं सारखं असं राणा भाऊजीसने बाहेर फिरायला नेणं बरोबर नाही हो. अहो त्यांचा जर असं बाहेर फिरण्यातच येळ गेला तर मग वज्र केसरीचं मैदान कस काय मारत्याल बरं ते? जरा विचार करा आणि मग ठरवा काय. नाही कसं आहे वहिनी, एक दिवस तालीम चुकली म्हणून एवढा काही फरक पडेल असं नाही वाटत मला. आणि हे यांचं टाइम टेबल अगदी व्यवस्थित पाहतात, त्यामुळे वाया गेलेला वेळ सुद्धा अगदी नीट मॅनेज करतील ते, हो ना? होय. आम्ही बी हेच सांगितलंय. होय वहिनी, अहो तुम्ही काय बी काळजी करू नका, समजा टाइम बरोबर मॅनेज करतोय. बर आबा आम्ही निघू काय? या येतो वहिनी. शिस्त जाओ काय? चल चंदे.
नाही नाही म्हणता केवढी शॉपिंग झाली ना. दहाबांनी म्हणल्यावर करायला लागणारच की. बरं ऐका ना, आपण कुठेतरी चहा पिऊयात मस्त. चालते प्या की. पण हॉटेलमध्ये नको, छानशी टपरी बघून चहा पिऊ. चालते की. अहो ती बघा चहाची टपरी. दादा एक पकड चहा द्या आणि एक ग्लास दूधही द्या. हो नाही नकोय मला. हो असं कस, मी चहा पिणार आणि तुम्ही काय नुसते बघत बसणार का. एक ग्लास दूध द्या. आता देतो. बसते मी. काय झालं? नाही काही नाही. सांगा की काय झालं? नाही काही नाही. म्हणून असत होते मी. तुम्हाला माहित आहे अहो किती लडतर करून आलतो मी तिकडे. अहो समजेना गाठ पडली होती मला बाल्या वस्तात. अहो त्यांना कसं कटवलं माझं मलाच माहित आहे. तुम्ही त्या चहाचं काय म्हणता? चहानं बॉडी जळती. हा चहानं बॉडी जळती. आणि दुधाने काय होत? दुधानं ताकद येते. बरोबर. गरीबाला मारायलाय. दूध पाहिजे तर मागून घे की. तू कोण? राणा 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 राणा. एक झापड लगाऊ ना 10 दिन तर कुठे गाणी. चल जा अपने घर को. मी आहे वस्ताद डोई फुडे आणि हा आहे माझा पट्टा दर्जेत. यंदाचा वज्र केसरी होणारच, यंदाचा वज्र केसरी होणारच. तू कशाला मधी पडतोय रे? त्याचा अपमान झालाय म्हणून तो मारतोय. मग प्रेमानं समजून सांगा की. प्रेमानं सांगितल्यावर समजते माणसाला. असलं प्रेमानं समजावणं कळत नाही त्याला. एक नंबरचा पैलवान आहे तो. अहो मी बी पैलवान आहे. मला जमते ते याला का नाही जमणार. जिसको ताकत होती है उसको ताकत ही समझती है. ये पैर तू अपने पास रख. बावा अरे तू बाहेर गावत ना आलायस. पाहुणे सर करा की. आणि एक कोल्हापूर आहे इकडं पाहुण्यांची इज्जत करतात. पण जर कोण नडला तर त्याला तोडलाच समजा. मेरे को बताएगा है कौन तू? कौन है तू? एक डाव सांगितलं की
राणा राणा चल जा अपने घर जा चला अपन निकल अहो लई झाला आता ताकत दाखवायला मला भी येते मी भी पहलवानच आहे ये चिरकुट तू मुझे मारेगा मैंने मारा ना बहुत भारी पड़ेगा तेरे को जगत भारी कोल्हापुरी माहित नाही वाटत तुला आहो चला आपण घरी जाऊ भाई साहब आप झगडा मत करो चला ए रूप औरत के पीछे छुपता है हिम्मत हो तो सामने आना तुम्ही लक्ष नका देऊ चला नाही अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नसते चला मराठी में क्या बात कर रहा है हिंदी में बोल मराठीत बोलायचं तू हिंदी में बोल ना मराठीत बोल म्हणलं ना नाही बोलेगा क्या करेगा अरे तुझ्यासारख्या माणसांना कसं सरळ करायचं हे आमच्यासारख्या कोल्हापूरकरांना बरोबर जमते पाहुण्यासारखं राखी आणि जा नाही बोलेगा क्या करेगा रुक तू त्या नर्सिंगचा पट्टा ना होय तुला त्यानं काही शिकवलं नाही वाटत कुणाच्या नादी लागाव कळत नाही का तुला तो माझा पट्टी आहे तुला कुठच्या कुठं फेकून देईल पत्ता पण लागायचा नाही तुम्ही एक वस्ता दे म्हणून तुमचा आदर करतोय नाही ते फेकाफेकी करायला मला भी जमते पण आमची कोल्हापुरी परंपरा हे असं फेकाफेकी करायला शिकवत नाही म्हणून थांबलोय अस म्हणजे तू माझ्या पट्ट्याला फेकणार अरे हिम्मत असेल तर त्या वजन केसीच्या मैदानात उतर आणि धाव तुझी ताकद तुझ्यात काय हिम्मत असणार तू त्या नर्सिंगचा पट्ट्या त्याच्यासारखाच अपयशी असणार आता काय लढतर नको म्हणून मी ह्याला अडवलंय परत जर या माझ्या पट्ट्याच्या नादाला लागलास तर तुझी हाडं खिळखिळीच करतो बघ दलजीत चल इस मच्छर को बाद में देखेंगे दलजीत 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 पहलवान लय उपकार झाले बघा तुमचं तुमच्यामुळे वाचलं पोरग अहो दादा याच ताकदीचा मात करणार कधी घाबरायचं नसते हे घ्या अहो आता काय लाजवताय का मला तुम्ही एवढं माणूस किन धावून आला आणि तुमच्याकडनं कसलं घ्यायचं पैसे दादा पैसे तर तुम्हाला घ्यायलाच लागणार कसं आहे माणूस की गई आणि यावर वेगळा हे घ्या अवघ्या ठेवा अवघ्या की चला चला निघ्या चला किती विचित्र होता ना तो माणूस स्वतःला पैलवान म्हणून घेताना काही कसं वाटत नाही त्यांना काही जण असतात अशी तुमच्याशी कसं बोलत होता आणि तो मला अजिबात नाही आवडलं अहो भुकणारे भुकत्यात आपण लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे अजिबात नाही आता तर फिक्सच झालं तुम्ही वज्र केसरी किताब जिंकून त्यांचा माज उतरवायचा म्हणजे उतरवायचाच आता तुम्ही म्हणलाय ना आता तुम्ही बघाच यांचा माज कसा उतरवतो हो